विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या इयत्तांमध्ये तुम्ही प्रकाशाचे अनेक गुणधर्म शिकलेला आहात. प्रकाश सरळ रेषेत जातो हे तुम्हाला माहीत आहे. ज्या वस्तूंपासून प्रकाश निर्माण होतो अशा वस्तूंना प्रकाशाचे स्रोत म्हणतात. सूर्य व त्यासारखे तारे हे प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. असेच माणसाने देखील प्रकाशाचे अनेक स्रोत बनवलेले आहेत. उदाहरणार्थ एखादी बॅटरी. आजकाल अजून एक प्रकाशाचा स्रोत वापरात आलेला आहे, ह्याला लेझर पॉइंटर असे म्हणतात. यातून एका विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडतात, ज्यांना लेझर किरण असे म्हणतात. जगात अनेक पदार्थ आहेत जे प्रकाशाचे स्रोत नाहीत, पण त्यांच्यावर प्रकाश पडल्यावर आपल्याला प्रकाशाचे गुणधर्म बघायला मिळतात. अशा पदार्थांचे आपण तीन घटकांमध्ये वर्गीकरण करू शकतो. यातील पहिला म्हणजे अपारदर्शक पदार्थ. उदाहरणार्थ एखादा कागदी पेला. अपारदर्शक पदार्थांवर प्रकाश पडल्यानंतर तो पूर्णपणे अडवला जातो, म्हणून आपल्याला त्यांची सावली बघायला मिळते. दुसरा म्हणजे अर्धपारदर्शक पदार्थ. उदाहरणार्थ एखादा प्लास्टिकचा पेला. अर्धपारदर्शक पदार्थांवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्याचे अनियमित परावर्तन होते. बहुधा प्लास्टिकचे पदार्थ हे अर्धपारदर्शक असतात. आणि तिसरा घटक म्हणजे पारदर्शक पदार्थ. उदाहरणार्थ हवा, पाणी, काच यांच्यामधून प्रकाश किरण पूर्णपणे पलीकडे पोहोचतात. अपारदर्शक पदार्थ असेल आणि जर तो चकचकीत असेल तर प्रकाश किरण त्याच्यावर आपटून परत येतात. याला आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. परावर्तनाचे नियम आपण मागच्या वर्षी शिकलेलाच आहात. पण अपारदर्शक पदार्थांप्रमाणेच पारदर्शक व अर्धपारदर्शक पदार्थ यांच्यामुळे प्रकाशावर काही परिणाम होतो का? त्यांच्यामुळे प्रकाशाचे परावर्तन घडते का आणखी काही होते हे आपण बघणार आहोत. तर आता पडद्यावर जी कृती दिसते ती तुम्ही करून पाहू शकता. ती तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. एक काचेचा पेला घ्या. त्या पेल्यामध्ये पाणी होता. सर्वसाधारणपणे पाऊण पेला पाणी ओतलेलं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की इथे त्या पेन्सिलीमध्ये दोन बदल घडलेले दिसतात. जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर हवेमध्ये जी पेन्सिल आपल्याला दिसते पाण्याच्या वरच्या बाजूला जी आहे ती बारीक आहे, आणि खालच्या बाजूची म्हणजे जी पाण्यामध्ये आहे ती जाड झालेली दिसते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की ज्या ठिकाणी पाणी आणि हवा हे एकमेकांना स्पर्श करत आहेत त्या पृष्ठभागाशी पेन्सिल तुटल्यासारखी वाटते. हे असं का घडतं ते आपण पाहणार आहोत. आणखी एक कृती करून बघूया, म्हणजे हे आपल्याला चांगलं समजेल. एका भांड्यामध्ये हवा आहे आणि त्यामध्ये एक नाणं ठेवलेलं आहे. हळूहळू जर आपला चेहरा आपण पाठीमागे नेला तर आपल्याला ते नाणं दिसेनासं होतं. आता ह्या पातेल्यामध्ये सावकाश नाणं हलणार नाही अशा पद्धतीने पाणी ओतणार आहोत. आणि पाणी ओतल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की एका विशिष्ट वेळेस ते नाणं परत दिसायला लागतं. आणि याच्यामध्ये नाण्याचं स्थान थोडंसं बदललेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे आधी फक्त हवा होती आणि आता पाणी व हवा दोन्ही आहे. याचा अर्थ आपण पाणी ओतल्यामुळे किंवा मगाशच्या प्रयोगात पेल्यामध्ये पाणी ओतल्यामुळे पाणी या पदार्थाचा परिणाम प्रकाशाच्या मार्गक्रमणावर होत आहे. म्हणजे प्रकाशाचा मार्ग इथे आपल्याला बदलताना दिसतो आहे. ह्या व्हिडिओमध्ये तो कसा बदलतो ते दाखवलेलं आहे. मुळामध्ये नाण्यापासून निघालेले प्रकाश किरण हे सरळ आपल्या डोळ्यापर्यंत जातात. मग आपण आपला डोळा पाठीमागे नेला की आपल्याला हे नाणं दिसत नाही. याचं कारण नाण्यापासून निघालेले किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत. एखादा पदार्थ जर दिसायचा असेल तर त्या पदार्थापासून निघालेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जाऊन आतल्या पटलांवर त्याची प्रतिमा तयार व्हावी लागते. ती न झाल्यामुळे आता आपल्याला ते नाणं किंवा ती वस्तू दिसत नाही, पण पाणी ओतल्यानंतर ती दिसायला लागली. याचा अर्थ ते प्रकाश किरण आता आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचायला लागले. म्हणजे प्रकाशाने आपला मार्ग बदलला. प्रकाशाच्या मार्गाचं विचलन झालं किंवा ते प्रकाश किरण वाकून आपल्यापर्यंत पोहोचले. हे का घडतं? तर हे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय. मूळ प्रकाशाचा मार्ग कसा होता आणि पाण्यासारख्या माध्यमातून की जे थोडंसं दाट आहे
त्या माध्यमातून ज्या वेळेला प्रकाश किरण बाहेर येतात आणि हवा हे जे विरळ माध्यम आहे त्यामध्ये येतात, त्यावेळेला ते प्रकाश किरण त्याच्या मूळ मार्गापासून विचलित झालेले असतात. तर हे विचलित झालेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचल्यामुळे आपल्याला ते नाणं दिसायला लागलं. पुन्हा एक काचेचा पेला घेतला आहे, त्यामध्ये सर्वसाधारण पाऊण पेला पाणी भरलेलं आहे. वरच्या बाजूला हवा आहे आणि इथे मी लेझरचा उपयोग केलेला आहे. लेझर किरण ज्या वेळेला आपण या ग्लासच्या पाण्याकडे रोखून पाठवतो त्यावेळेला ते आधी हवेतून मार्गक्रमण करतात, त्यानंतर ते पाण्यामध्ये शिरतात. इथे तुम्हाला दिसेल की हवेमधून ते जाताना ज्या ठिकाणी हवेचा पाण्याला स्पर्श झालाय तिथून पाण्यात शिरताना त्यांच्या मार्गामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे मार्गात विचलन झालेलं आहे. जो मार्ग आहे हा थोडासा वळून खालच्या बाजूला जाताना दिसतोय, म्हणजे विरळ माध्यमातून दाट माध्यमाकडे जाताना सुद्धा आपल्याला काहीतरी बदल झालेला दिसतो. दाट माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जाताना सुद्धा प्रकाशाच्या मार्गात बदल झालेला आपल्याला दिसतो. दाट म्हणजे घन माध्यम, ज्याला इंग्रजीत डेन्सर मीडियम असे म्हणतात, आणि विरळ म्हणजे ज्याची घनता किंवा डेन्सिटी कमी असते, ह्याला इंग्रजीत रेअरर मीडियम असे म्हणतात.